माझे सासरे असतील, माझ्या नंडा असेल, आणि नंतर ना ही सून आली, अजून दोन सून आल्या, तेव्हा आमच्या सासरकडशी पण माणसं रडतात हो. याच्यावरून मला एकच सांगायचं आहे की या दोन्ही घरातले संस्कार इतके वेगळे आहेत की ज्या क्षणी घरातली मुलगी दुसऱ्याच्या घरात जाते तेव्हा त्या मुलीच्या वडिलांच्या आणि आईच्या डोळ्यातलं पाणी बघून ते जणू काही आपल्या डोळ्यातलं पाणी आहे असं समजून सासरच्या आईबाबांच्याही डोळ्यात तितक्याच तीव्रतेने पाणी तरळतं. जणू काही त्या दिवशी त्यांच्या डोळ्यातलं पाणी हे सांगत असतं की तू आमच्या घरात येतेस, काळजी करू नको, आम्ही सगळे इतके एकत्र राहू की काही झालं तरी तुझ्या डोळ्यात पाणी आम्ही येऊ देणार नाही. तेव्हा असेच राहा. तुमच्या काय अपेक्षा आहेत जावयाकडून? जावयाकडनं काहीच अपेक्षा नाही त्याचं, कारण आम्ही ज्या पद्धतीने जावयाला आणि त्यांच्या फॅमिलीला बघितलं आहे त्यात आमचं सगळंच काय आलं त्याच्यामध्ये. आम्ही कुठलीच अपेक्षा मागत नाही त्यांच्याकडनं. तेव्हा जेव्हा पहिल्यांदा आम्ही त्यांच्या सासू असल्यानं त्यांच्या आईवडिलांना भेटलो ना, त्यांचं जे बोलणं बघितल्यानंतर मी त्यांचं घर पण न बघता मी त्यांना सांगितलं की आम्हाला होकार दिला त्याच्यामध्ये. व्हेरी गुड. त्यामुळे आम्हाला इतकी सुंदर फॅमिली मिळाली ना, त्यामुळे आम्ही त्या बाबत मुलीला दिल्याबद्दल बिंदास आहोत, त्याबद्दल काहीच नाही. तो आमचा जावई नसून आमचा मुलगा येतो. तुम्ही बिंदास्तात, मुलाची झाले आता. कारण क्षणाक्षणाला आमची ताई त्याच्याकडे अशी राहणार. बोला. पहिल्यांदा प्रतीक जेव्हा घरी आले होते आणि ते मला मम्मी म्हणून म्हणाले ना, मला इतकं कौतुक वाटलं, मला इतकं डोळे भरून आले. मी सगळ्यांना फोन करून सांगितलं, मैत्रिणींना वगैरे, प्रतीक मला मम्मी म्हणाला, प्रतीक मला मम्मी म्हणाला. खूप मला कौतुक वाटलं. छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या आठवणी असतात, त्या खूप मनाला उभारी देत असतात. आता तुम्ही तुमच्या तीन अपेक्षा सांगा त्यांच्या. माझ्या आई वडिलांना एकदम मुलासारखं बघावं. मान्य नक्की. एक ओके. आणि दुसरी आहे की मला थोडे वर्ष परदेशी राहायचं इच्छा आहे. नक्की. नाही नाही, नक्की म्हणजे सोबत घेऊन जाणार का पाठवून देणार? नाही, सोबतच पाहिजे ना. हा, मग आम्ही दोघे एकत्र जाऊ. तिसरे, मी जे बोलते ते मला पूर्ण करून द्या बोलणं, मला अडवू नका मध्ये. तुमच्या तीन अपेक्षा सांगा आमच्या ताईकडून. माझी पहिली अपेक्षा म्हणजे जसं मी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढलेलो, म्हणजे काका म्हणजे माझे काकू आणि सगळे, म्हणजे आम्हाला आई आणि वडीलच ते वाटतात सगळे, माझे भावंड सगळे. तर मला असं वाटतं की जसं मिताली पण त्या परिवार पण तसंच राहिली, तर तिने सगळ्यांबरोबर एकत्र राहावं, हसावं, खेळावं आणि तिने स्वतः पारखावं सगळ्यांना. की मी असं नाही सांगणार की ही माझी काकू आहे, खूप छान आहे, मी का सांग, मी नेहमी चांगलंच सांगणार. तर माझं म्हणणं आहे की तिने वेळ द्यावा म्हणजे आमच्या परिवाराला आणि तिने जज करावं ते. मान्य आहे तुम्हाला हे? बरं, दुसरी अपेक्षा. तिला ना म्हणजे डान्स करायची खूप आवड आहे, तर माझं असं म्हणणं आहे की एक ती हॉबी आहे तिच्यामध्ये, तर ती असं पुढे जाऊन कुठे संपू नये, तिने काही ना काहीतरी अचीव्ह करावं त्याच्यात असं वाटतं मला. व्हेरी गुड. काय हो मान्य? तीन. तिसरी खूप महत्त्वाची आहे, थोडस बोलायला द्यावं मला. अरे किती गोड. तिसरी फार महत्वाची आहे, ज्याच्यासाठी त्यांना कष्ट पडणार आहेत. बाकीच्या दोन गोष्टी होऊ शकतात पण तिसरी मिळवणं हेच खूप मोठं आव्हान आहे त्यांच्यासाठी. तेव्हा हे बघा, दोघे एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झटत राहा. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप शुभेच्छा, तुम्हा दोघांच्याही लग्नासाठी शुभेच्छा, आणि त्याचबरोबर झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आमच्या ताईला सासरी जात असताना विशेष काही सांगणार तर नाही, पण ताई जशी आहे तशीच राहा, कारण त्यामध्येच खरेपणा आहे. जिथे बोलावं वाटतं तिथे बोल, जिथे थांबावं वाटतं तिथे थांब. फक्त शक्य झालं तर रात्री शांत झोप, सकाळी उठे पडले. हसत राहा, आनंदी राहा आणि सुखात संसार कर असं म्हणत तथास्तू पुणे यांच्याकडून आमच्या ताईला ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.